हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट एज्युकेशन या चॅनलवरती. आज आपण तलाठी भरती लेखी परीक्षा 2014 परभणी जिल्ह्यासाठीची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. चला तर आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षा आणि नोकरीविषयक माहिती अशी विविध प्रकारची माहिती दिली जाते. नोकर भरतीसाठी ही अपडेट चॅनलवरती आहेत. चला तर फ्रेंड्स, व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. जास्त वेळ न घालवता आज आपण मराठी व्याकरणाची 50 प्रश्न बघणार आहोत, स्पष्टीकरणासहित. चला तर सुरुवात करूया. मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग. वाक्यामध्ये कर्ता आलेला आहे आणि वाक्य हे वर्तमान काळात असल्यामुळे कर्तरी प्रयोग इथे होतो. अर्थात सत्तेपुढे त्याचा नाईलाज होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर इथं प्रत्यय लागलेला आहे चा. तर चा हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे. चा ची चे. दुपारच्या जेवणानंतर अल्पीशी निद्रा या शब्दसमूहातील योग्य शब्द निवडा. तर यासाठी बऱ्याचशी मुलांचं जम्बलिंग होतं ह्या प्रश्नामध्ये. विश्रांती, ढुलकी, वामकुशी आणि झोप. तर या पर्यायाचं योग्य उत्तर आहे वामकुशी. तुमच्या नोट्समध्ये नसलं तर नक्की नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न बघा. डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गर्वाने माजणे. महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते. तर बघा, हे आपण चॅनलला व्हिडिओ टाकलेला आहे संधीचे IMP प्रश्न, त्यामध्ये आपण हा महोत्सव हा शब्द घेतलेला आहे. जे सबस्क्राईब जे मुला विद्यार्थ्यांनी केलं असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचं उत्तर जमलं असेल. बघा, महा अधिक उत्सव महोत्सव या संधीचा विग्रह होतो. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. तर इथे बघा वाक्यप्रचारावरतीचं म्हणीचं सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न, तर इथे होतं अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे. पुढे बघा द्विगु समासाचे उदाहरण ओळखा. तर इथे द्विगु समासाचे चतुर्भुज, इथे चार संख्या दाखवलेली आहे आणि संख्या असणारा समास म्हणजेच द्विगु समास होतो हेही आपल्याला माहिती असेल. बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जाऊन नक्की बघा. तुम्ही हे सर्व टॉपिक वाईज घटकनिहाय मी व्हिडिओ टाकलेले आहेत. पटकन ओळख कशी करायची नक्की चॅनलला जाऊन बघा तुम्ही. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. पुढचा प्रश्न बघूयात. दुश्चिन्ह या शब्दाची फोड काय होईल. बघा संधीचा हा दुसरा प्रश्न आहे. तर इथे पर्याय क्रमांक सी इथे होईल. हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. दु विसर्ग अधिक चिन्ह म्हणजेच दुश्चिन्ह. मोगरा बहरला हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा. तर इथे अकर्म कर्तरी. इथे कर्माचा उपयोग झालेला नाही आहे. मोगरा बहरला फक्त कर्ता आले आहे, कर्त्याने काम केलं आहे, पण इथे कर्म न आल्यामुळे अकर्म कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न बघूयात. विदर्भात कापूस फार पिकतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हा प्रश्न सुद्धा भरपूर फेमस आहे. तर हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य. हे एक विधान केलेलं आहे. कुणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्व नामाची जात करा. म्हणजे नामाचा टॉपिक करताना तुम्हाला त्याचे उपप्रकारही करायचे आहेत. पुढचं बघा, याचं उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. हाही प्रश्न भरपूर जमीन करता मुलांना. बघा इथं काय म्हणले, कोणी कोणास हसू नये. इथं आपल्याला पुढचा व्यक्ती माहिती नाही आहे, त्यामुळे हे अनिश्चित सर्वनाम होते. पुढचा प्रश्न बघूयात. वार्ताहार या शब्दाची अचूक फोड करा. तर इथे परत संधीचा हा तिसरा प्रश्न आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, वार्ता अधिक आहार. कारण इथे अचा उच्चार हा लोप पावलेला आहे. अरुणोदन या शब्दाचा अर्थ सांगा. तर इथे आपल्याला हा शब्दसमूहाबद्दलचा शब्द आहे. तर इथं पर्याय क्रमांक ए होईल निष्फळ प्रयत्न. धातुसाधित यास दुसरे नाव कोणते. हाही प्रश्न IMP आहे, नोट डाऊन करून ठेवा. धातुसाधितला दुसरा नाव आहे कृंदत. वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार कोणता. तो वाक्य प्रकार ओळखायचा आहे. आणि इथे आणि हे इथे उभयनवी अव्यय आलेलं आहे आणि हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. हातपाय हलवणे या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ काय. तर हातपाय हलवणे म्हणजेच प्रयत्न करणे.
लग्नात हुंड्याला स्थान नसावे या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा. तर बघा, अयोग्य शब्द कोणता आहे? इथं पर्याय क्रमांक 2 आहे, हुंडाला. इथे काय झालेलं आहे, हे अयोग्य चुकी अशुद्ध शब्द लिहून दिलेला आहे. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून शोधा. अंग चोरणे, बघा याचं उत्तर आहे डी, कामात कुचकळी करणे. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. समानार्थी शब्द आहे तर भुंग्याला आपण मिलिंद असे म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? जर तुम्हाला समासावरती जर काही क्युरीज असतील तर बघा, समासवरतीही मी व्हिडिओ टाकलेला आहे सोप्या पद्धतीने तसे समास ओळखायचे, आणि परीक्षेत जे नेहमी नेहमी विचारले आहेत, आणि असेही काही उदाहरणं आहेत नवीन की जे तुम्ही बघितले नसतील, असेही उदाहरणं मी टाकलेली आहेत. नक्की तुम्ही चॅनलला जाऊन तो व्हिडिओ बघाच. बघा, तर इथे व्याख्या विचारलेली आहे तर याचं उत्तर होईल बहुव्रीही समास. दोन्ही पदं महत्वाची नसून तिसऱ्याच गोष्टीचा इथे काय होतोय, बोध होतोय. चला तर पुढचा प्रश्न बघूया. बाज हा प्रत्यय पुढील भाषेतून मराठीने स्वीकारला आहे. तर बघा, बाज हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर हा फारशी भाषेतून आलेला आहे. शब्दसिद्धीचा हा प्रश्न आहे. बघा, वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर वानरसाठी वानरी हा पर्याय इथे होईल. एकाच वेळी अनेक गोष्टी व गोष्टीत बरोबर लक्ष ठेवणारा या शब्दसमूहासाठी शब्द निवडा. एकाच वेळी अनेक गोष्टीवर लक्ष ठेवणारा, तर याला म्हटलं जातं अष्टवधानी. ज्याला कर नाही त्याला डर कसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. कर आणि डर, तर याचं उत्तर आहे धातुसाथीत नामे. असलिखित या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायाने स्पष्ट केला आहे? पर्याय बघा याचे. बघा, अगदी अस्सल असा, न थांबता काम करणारा, आवडणारी गोष्ट आणि आदरणीय असा. तर याचं उत्तर होतं अगदी अस्सल असा. भिक्षुकी या शब्दाचा प्रकार ओळखा. तर भिक्षुकी हे भाववाचक नाम आहे. भिक्षा या शब्दापासून भिक्षुकी हा शब्द तयार झालेला आहे. बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर नवीन विद्यार्थी असाल, नवीन सरळसेवा भरती देत असाल तुम्ही, तर अभ्यास कशा पद्धतीने करायचा, तर याविषयी मी चॅनलला एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला त्यातनं नक्कीच मदत होणार आहे. तुमचा जो अवघड विषय आहे तो सोप्या पद्धतीने कसा अभ्यास करायचा हे चॅनलमध्ये मी सांगितलेलंच आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय ओळखा. वारंवार, हल्ली, दिवसभर, क्षणोक्षणी. तर याचं उत्तर होतं सातत्यदर्शक दिवसभर. आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. उभयनव्य अव्यय क्रिया विशेषण साधित क्रियापद का सामान्य नाम? तर यासाठी साधित क्रियापद हे प्रकार होईल. बघा, खालील वाक्यातील क्रियापद हे प्रयोजक क्रियापद म्हणून वापरले जाते. हा प्रश्न मी भरपूर आतापर्यंतच्या परीक्षेतही झालेला आहे आणि आपण रिव्हिजनमध्येही घेतलेला आहे. प्रयोजक दर्शक क्रियापद म्हणजे काय? तर हेतुदर्शक. इथे आपल्याला हेतू दिसतो त्या शब्दातून किंवा त्या वाक्यातून. तर याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, आई त्या मुलाला हसविते. पुढील शब्दातील शुद्ध शब्दरूप लिहा. इथे चार प्रकारे तुम्हाला हस्त समुद्रिक हा शब्द लिहून दाखवलेला आहे. तर यामध्ये करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, हस्त. त्यानंतर सा मुद्रिक, मला पहिला उकार आहे. बघा, बाकीच्या पर्यायामध्ये पहिला उकार नसून दुसरा उकार आहे, हा एलिमिनेशनला जातो. यामध्ये पहिला उकार आहे, इथे दुसरी वेलांटी दिलेली आहे, त्यामुळे हाही निघून जातो आणि ए हाही निघून जातो. पुढे दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व समास आपल्याला ओळखायचा आहे. तर इथं पर्याय क्रमांक सी आहे. बघा, अहीनकुल हा द्वंद्व. दोन्हीही शब्द महत्वाचे असतात द्वंद्व समासामध्ये. मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्याचा काळ ओळखा. काळावरचा प्रश्न आहे. काळावरचे प्रश्न हे कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हमखास असतात आणि ते तुम्ही हातचे मार्क जाऊन देऊ नका. काळ आपण 3री 4थीला असल्यापासून काळ हा घटक शिकतोय. तर बघा, 52 नंबरचं उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. पेटीत ज्योत या अधोरेखित पेटीत या शब्दाचा प्रकार ओळखा. तर पेटीत शब्दाखाली अंडरलाईन आहे. तर याचं उत्तर होतं यापैकी नाही. गुणवाचक पण नाही आहे हा, धातुसाधितही नाही आहे आणि धातुसाधित नामसुद्धा नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया.
बघा फ्रेंड्स, प्रश्न मी सांगत असताना तुम्ही तुमचं उत्तर तयार ठेवत जाचा, जेणेकरून मग तुम्हाला समजेल की आपल्या प्रश्नाचं उत्तर 4 पर्यायामध्ये बरोबर येतं का. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला ना, तर तुम्हाला इथे तुमचे पॉईंट्स जी काही राहिले आहेत ना, ते वहीमध्ये बाजूला नोट डाऊन करून ठेवा. समजा समासामध्ये तुम्हाला दोन दोन समासाचं उदाहरण नाही सोडवता आलं, तर तुम्ही द्वंद्व समास लिहा आणि रोज अभ्यास करताना त्याच्यामध्ये तो टॉपिक पूर्ण कवर करत चला. याच्यासाठी प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या असतात. प्रश्नपत्रिकेचं रिव्हिजन झालंच पाहिजे, कोणतीही परीक्षा असो. त्याशिवाय तुम्हाला तुमचा ॲव्हरेज कळत नाही, तुमच्या अभ्यासाची खोली कळत नाही, तर नक्की या पद्धतीने अभ्यास करा. बघा तुम्हाला फायदा होईल आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा फायदा होतो आहे का नाही. पुढचा प्रश्न बघूयात. लंबोदर व पितांबर हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. लंब अधिक उदर पितांबर खालीलपैकी कोणत्या पर्यायाला अव्ययीभाव समासाचे उदाहरण होईल? अव्ययीभाव समास ओळखायचा आहे आपल्याला इथे. तर याचं उत्तर होईल सी नंबर, बे मालूम. इथे अव्ययीभाव क्रियाविशेषण शब्द दाखवलेला आहे, म्हणून अव्ययीभाव हा समास पटकन आपल्याला ओळखता येतो. अव्ययीभाव समास ओळखण्याचं सगळ्यात सोपं ट्रिक म्हणजे क्रियाविशेषण शब्द आला का अव्ययीभाव समास होत असतो. बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे कर्मनी प्रयोग. इथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तर काय करायचं, इथे कर्म झालेला आहे त्यामुळे हा कर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे. भारत म्हणून एक राजा होऊन गेला, सॉरी भरत म्हणून एक राजा होऊन गेला या शब्दाचा प्रकार कोणता? म्हणून शब्दाखाली अंडरलाईन आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वरूपबोधक. इथे भरत या राजाचं एक स्वरूप सांगितलेलं आहे आपल्याला, त्यामुळे स्वरूपबोधक उभयनवी अव्यय. अजून एक प्रश्न बघूयात आपण. मला फक्त 100 रुपये हवेत या वाक्यातील फक्त या शब्दाचा प्रकार ओळखा. फक्त या शब्दाचा, तर याचं उत्तर होणार आहे डी, संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय. म्हणजे शब्दयोगी अव्यय करताना फक्त शब्दयोगी अव्ययाचाच अभ्यास नका करू, त्याचे उपप्रकारही ओळखा. मला फक्त 100 रुपये हवेत म्हणजे इथं संग्रह केलेला आहे. तर बघा फ्रेंड्स, अशीही आपण 50 प्रश्न इथे बघितलेले आहेत. तुम्हाला जर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग तुमची काही नवीन रिक्वायरमेंट असतील तर मला नक्की कमेंट करा, जेणेकरून मला त्या विषयावरती व्हिडिओ घेता येतील. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ. आणि तुमच्या आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा भरतीसाठी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.